आणि एक महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून 8 लोकसभा मतदारसंघांवर दावा केला जाणार आहे। जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा करणार आहे। अमरावती, अहमदनगर आणि कोल्हापूर साताराच्या जागेवर देखील शरद पवार गट दावा करणार आहे। दावा केलेल्या 8 मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाची ताकद देखील पाहायला मिळते। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। योगेश, काय अधिकची माहिती? महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघांवरती दावा करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जळगाव, दिंडोरी, अमरावती, माढा, नंतर कोल्हापूर, सातारा या मतदारसंघांवरती शरद पवार गटाने दावा केलेला आहे। या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाची ताकद ही जास्त असल्याचं सुद्धा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघामधले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सुद्धा आदेश हे वरिष्ठांकडून देण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीचं पत्रक सुद्धा हे काढण्यात आलेलं आहे। मात्र महाविकास आघाडीचं ज्यावेळी जागा वाटपाचं सूत्र ठरणार त्यावेळी शरद पवार गटाच्या ज्या 8 जागांवरती दावा करण्यात आलेला आहे ते इतर 2 पक्ष मानतील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरद पवार गटाकडे नेमके किती जागा राहणार, शरद पवार गटाकडे किती जागा राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी योगेश।